जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा गावात उभा आहे किल्ले गगनगड. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाटमार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी 12व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नागपंथीय गैबीनाथांचे हे मूळ स्थान, पण ते 19व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रकाश झोतात आले. या गडाचा इतिहास पाहता गगनगड उभारणीचे श्रेय शिलाहार अखेरचा राजा दुसरा भोज याच्याकडे जाते. राजा भोज याने इसवी सन 1175 ते 1209 राज्य केले. पन्हाळा ही त्याची राजधानी होती. कोल्हापूर परिसरात त्याने 15 किल्ले बांधले. सिंधन यादवाने 1209 शिलाहार राजा भोज याचा पराभव केल्यानंतर गगनगड त्यांच्या ताब्यात गेला. इसवी सन 1310 देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर गड दिल्लीच्या अधिपत्याखाली आला. बहामनी राजाच्या फाळणीनंतर गगनगड आदिलशहाच्या ताब्यात आला आणि इसवी सन 1658 छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला. गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे कोकणात उतरणाऱ्या खोल दऱ्या दिसतात. गडाच्या अर्ध्या उंचीपर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. गाडी तळापासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. गडावर म्हसोबाचे मंदिर आहे, त्यात रेड्याची प्रतिमा आहे. गडावरील एका प्रशस्त नैसर्गिक गुहेत गगनगिरी महाराजांचे मंदिर बनवण्यात आले आहे, पण तेथे फोटो काढण्यास परवानगी नाही. गुहेच्या बाहेर कातळात अनेक देवी देवतांच्या प्रतिमा आहेत. गडावरती एक नवग्रह मंदिर आहे. बुरुजावरती तोफा आहेत. किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर मशिदीसारखी दिसणारी इमारत आहे, ती आहे गैबी पिराची कबर किंवा गैबीनाथांची समाधी. गगनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. गगनबावडा कोल्हापूरपासून 55 तर कोकणातील वैभववाडी कणकवली येथून 50 किमी अंतरावरती आहे. गडावर राहण्याची सोय भक्तनिवासात होऊ शकते. गडावर प्रसादाचे जेवण आहे, तसंच गडावरती पाण्याची सोयीसुद्धा आहे. गगनगडाचे दरवाजे रात्री 9 ते 5 बंद असतात. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा या गडाला आवर्जून भेट द्या. गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गड संवर्धनास जास्तीत जास्त मदत करा. माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.